मित्रांनो, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हा जो टेक्नॉलॉजीच्या दिशेनं चाललेला प्रयत्न आहे त्यामध्ये उद्धवजींनी अतिशय फार मोठा पुढाकार घेतला. व्हर्च्युअल क्लासरूम सुरू झाल्या, व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मुलांपर्यंत शिक्षण देणं सुरू झालं. अमिताभ बच्चनजींनी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं होतं. आणि आज हे टॅब वितरण ही देखील आदित्यजी आणि उद्धवजी यांची कल्पना, पिता पुत्राची कल्पना, आणि त्याच्या माध्यमातूनच आपण महापालिकेतल्या शाळांना हे टॅब देतोय. एकच गोष्ट मला इथं आवर्जून सांगावीशी वाटते की संपूर्ण देशभरामध्ये मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे ज्यांनी अशा तऱ्हेचे टॅब दृष्टिभूजन घेण्याचा निर्णय घेतला आणि आठवीतल्या मुलांना हे टॅब द्यायला सुरुवात केली. आपण सर्वजण उत्सुक आहोत उद्धवजींचं भाषण ऐकायला. मी उद्धवजींना विनंती करतो की या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्यानं आपले विचार त्यांनी आपणासमोर व्यक्त करावेत. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय विनोदजी तावडे, व्यासपीठावरती बरेच मान्यवर आहेत, महापौर आहेत, उपमहापौर, आयुक्त महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मला खरंच आज खूप समाधान वाटते. कारण कल्पना अनेक सुचत असतात, डोक्यामध्ये येत असतात, अनेक कल्पना येतात आणि जातात, पण एखादी जरी कल्पना मूर्त स्वरूपात आली तर त्याचा आनंद, त्याचं समाधान हा खूप मोठा असतो. आणि प्रदीपजी, मगाशी सगळ्यांना गंमत वाटली, मी विनोदजींना पुष्पगुच्छ दिला. खरं म्हणजे ती गंमत नव्हती, मी मनापासून तो पुष्पगुच्छ दिलेला आहे विनोद. याचं कारण, कल्पना जरी किती असल्या तरी त्या प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांचं सहकार्य लागतं. आणि ज्या वेळेला मी विनोदजींकडे एक विनंती केली की विनोदजी, मी अमुक अमुक करू इच्छितोय, मला तुमच्याकडनं या गोष्टी पाहिजेत, अभ्यासक्रम पाहिजे, पाठ्यपुस्तकं पाहिजेत, आणि त्यांनी तत्काळ नुसतं होच म्हटलं नाही, तर मला असं वाटतं आठवड्याभरामध्ये हे सगळं साहित्य तुम्ही उपलब्ध करून दिलं. आणि त्याच्यानंतर मला खरंच धन्यवाद द्यायचे ते महापालिकेच्या प्रशासनाला, आयुक्त महोदय आहेत, पल्लवीताई आहेत, महापौर आहेत, इथं सगळे शिक्षण अधिकारी आहेत. कारण ज्या वेळेला आम्ही काही चर्चा करत होतो, ती चर्चा केल्यानंतर त्यांनी सुद्धा तात्काळ, ते मुळामध्ये काय असतं की जे समोरून जे कोणी काही सांगतोय ते समजण्याची एक, त्याला वकूब म्हणतात, तो पाहिजे. आणि ते कळल्यानंतर ते अंमलात आणण्याचं धाडस, धडाडी आणि एक जिद्द पाहिजे. आणि मला खरंच अभिमान वाटतो की आज जे वर्णन तुम्ही मुंबई महापालिकेचं केलं की व्हर्च्युअल क्लासरूम, जगाचं मला माहिती नाही पण निदान आपल्या देशामधली मुंबई महापालिका ही पहिली आणि एकमेव महापालिका आहे की जी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षण देते. आणि आज आपण टॅब देतोत, टॅब दिलेला आहे. टॅब दिल्यानंतर सुद्धा मुंबई महापालिका ही आपल्या देशातली पहिली आणि एकमेव महापालिका आहे जी विद्यार्थ्यांसाठी टॅबच्या माध्यमातून शिक्षणक्रम देते. आणि त्याचं श्रेय आयुक्त महोदय, मी प्रशासनाला सुद्धा देतोय, तुम्ही सगळेजण सोबत राहिलात अत्यंत, म्हणजे मी कल्पना दिली सोडून, आणि त्याच्यानंतर पाठपुरावा ह्या सगळ्या मंडळींनी केला. पल्लवीताईंना खास मला धन्यवाद द्यायचे, आणि त्याचं मूर्त स्वरूपात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी एक पत्रकार परिषद घेतली होती, आणि तिकडे आयुक्त महोदय, मी काय केलं, आठवीचं दप्तर मी आणून ठेवलं आणि एका पत्रकारालाच बोलवलं. त्यानं म्हटलं जरा दप्तर उचलाव, त्यांना कळलंच ना कशासाठी, म्हटलं नाही तसे काय तुमची काय मजा मस्करी करत नाही पण जरा उचलून दाखवा. मग त्याने दप्तर उचललं, मग दप्तर उचलल्यानं त्यांना सांगितलं की जरा असेच उभे राहा, आता हे दप्तर तुम्हाला तुमच्या पाठीवर आहे ना, हे हलकं आहे की, म्हटलं तुम्हाला हे जर का दप्तर म्हणून दिलं तर हे हलकं आहे, तर ते बघतच बसले हे काय. आणि आत्ता सुद्धा सांगतो की तुमच्याकडे जे टॅब दिलेत ते दप्तराचं ओझं कमी म्हणजे किती, याच्यामध्ये मला सांगताना अभिमान वाटतोय की या SD कार्डामध्ये तुमचा आठवीचा अभ्यासक्रम आहे, हे दप्तराचं ओझं.
हे दप्तराचं ओझं एवढं कमी झालं. आणि याची सुरुवात जर का तुम्ही म्हणाल तर 95 साली जेव्हा विनोद आपलं सरकार पहिल्यांदा आलं होतं युती सरकार तेव्हा शिवसेना प्रमुखांनी खूप त्यावेळेला तळमळीने प्रयत्न केले होते. अनेक शिक्षण अधिकारी बोलवले होते, शिक्षण तज्ज्ञ बोलवले होते, दिल्लीतले लोक बोलवले होती आणि त्यांना सगळ्यांना विचारलं की बाबा काय करता येईल कारण आपण जे म्हणतो जे आम्ही शाळेत शिकलो तेच तुम्ही आता शिकताय की मुले हीच राष्ट्राची भावी आधारस्तंभ आहेत आणि आधारस्तंभ दप्तराच्या ओझेने आधीच वाकला जो स्वतः उभा राहू शकत नाही तो राष्ट्राला काय उभं करणार. मग आल्या पाठीची व्याधी, कोणाला मानेचा त्रास होतोय, कोणाला पाठीचा त्रास होतोय, त्यांच्या उंचीवरती परिणाम होतोय, दहीहंडीची उंची कमी करावं, विद्यार्थ्यांची कशाला कमी करताय. आणि ते जर का म्हणजे त्याला जर का दप्तराचंच ओझं एवढं पेळणं अवघड झालं तर तो शाळेत येईल कशाला. आणि म्हणून शिवसेना प्रमुख तेव्हा बोलले होते की अरे मुलं आहेत का दप्तराचं ओझं वाहणारी जनावर आहेत, यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं हे कमी झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. पण त्यावेळेला तंत्रज्ञान नव्हतं, म्हणता म्हणता आता झाली 95 ते 2015 किती वर्ष झाली तुम्हीच बघा. आणि जसा काळ झपाट्याने पुढे जातो आहे तसं तंत्रज्ञान पुढे येत आहे आणि याचा उपयोग कसा करता येईल करता करता ही कल्पना मनामध्ये आली आणि ती कल्पना आज साकार होते ह्याचं खरंच मला एक समाधान आहे, मला एक आनंद आहे. मला या टॅबबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही कारण बहुतेक सगळं वर्णन झालेलं आहे. पण विशेष म्हणजे एक गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून राहिली होती, मी बोलताना अनेकदा सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आपण कधी परदेशात जातो तेव्हा काही वर्षांपूर्वी मी गेलो असताना ज्या कुटुंबियांमध्ये मी गेलो होतो त्यांच्यासोबत आम्ही काही दिवस राहिलो होतो, एक दिवस संध्याकाळी विनोदजी त्या म्हणजे शाळा सुटल्यानंतर त्यांची मुलं मुली त्या 8वीतली मुलगी होती ती घरी आली आणि तिच्या आईला काहीतरी सांगायला लागली. ते सांगितल्यानंतर तिच्या आईने आम्हाला सांगितलं की आज माझ्या मुलीला कारण तिला डॉक्टर व्हायचं आहे शाळेतनं हॉस्पिटलमध्ये नेलं होतं एंजिओग्राफी कशी करतात दाखवायला. म्हटलं 8वीची मुलं आणि त्यांना एंजिओग्राफी दाखवत आहेत, तिला पुढच्या महिन्यामध्ये तिला आता बायपास सर्जरी कशी होते कशी केली जाते ते दाखवणार आहेत. किती पुढे जातात ते लोक. आपल्याकडे डॉक्टर व्हायचं म्हटल्यानंतर मेडिकलच्या पहिल्या वर्षाला बेडकाची तंगडी हातामध्ये येते, ती सुरा आता येते की नाही मला माहिती नाही कारण पुन्हा त्याच्या मागे भूतदया वगैरे वगैरे काय लागलं का बेडूक सुरा आणि बरेचसे बेडूक मला वाटतं राजकारणात आले तुड्या मारायला, त्याच्यामुळे तेही आता अशक्य झालेले. मग अशा वेळेला जर आपण टॅबच्या माध्यमातून जर काही अॅनिमेशन करून मुलांना काही दाखवलं जसं आता उद्घाटन करताना तारे आणि काय आकाश मालिका आपण कुठे आम्हाला इतर वेळेला रात्रीचे सुद्धा तारे दिसत नाही काय वेळेला दिवसा तारे चमकतात डोळ्यांसमोर. पण ते जर का आपण प्रत्यक्ष बघू शकत नाही दाखवू शकत नाही आणि मग अजयजी आपण बोललात की परदेशात गेल्यानंतर समजा कोणाला काही वेळेला मुली येतात की हे नासामध्ये चाललेली आहे, आमच्याकडे नासा म्हणजे काय सगळं नासलेलंच आहे प्रकरण, मग तिकडे गेल्यानंतर काय करणार. तर अशा मुलांना जर का काही आपण अॅनिमेटेड गोष्टी दाखवू शकलो, काही गोष्टी जर का आपल्याकडे खरोखर फिल्म्स असतील तर अभ्यासक्रमामध्ये त्या फिल्म्स आपण दाखवू शकलो तर ती मुलं बौद्धिकदृष्ट्या एवढी पुढे जातील की त्यांना बाकीची मुलं जी काय आहेत त्यांच्यापेक्षा माझ्या महापालिकेचे विद्यार्थी कित्येक पटीने कित्येक पावलं पुढे गेलेली असतील. अशी अनेक गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट फार मनाला लागते ती अशी की मुंबई शहरामध्ये सुद्धा ज्या वेळेला परीक्षा जवळ येते तेव्हा आजही काही सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या दिव्याखाली मुलं अभ्यासाला बसतात. हे फार आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे. का काय कदाचित घरात जागा नसेल, घरात कदाचित पुरेसं लाईट नसेल आणि म्हणून हा टॅब जो दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही, त्या टॅबमध्ये तुम्ही कानामध्ये तो इयरफोन घातला आणि त्याच्यामध्ये ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारखंच ई लर्निंगचा जो कोर्स दिलेला आहे तो बघत बसलात की आपोआप कुठेही न जाता एकाग्र मनाने तुम्ही कुठेही कधी गेलात तरी दप्तर तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. ह्या ज्या काही कल्पना आहेत ह्या आपण आज अंमलात आणू शकलो. आणि मला विनोदजी खरंच तुमचं मनापासून कौतुक करायचं आहे की जे धाडस तुम्ही दाखवत आहात मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्राला एक चांगला शिक्षण मंत्री मिळाला असेल, चांगला शिक्षण मंत्री मिळाला असेल. आणि तुम्ही ज्या कल्पना आता मांडल्या तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही सोबत आहोत. आणि जी कल्पना मी महापालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमच्या निमित्ताने आणलेली आहे त्या रूपाने आणलेली आहे, माझी पुढची कल्पना त्यातली जी आहे ती आता तुमच्याशी मी बोललो की अनेकदा असं होतं की मुंबई विद्यापीठाची डिग्री ही आपल्या राज्यातली देशातली सर्वोत्तम मानली जाते पण बाकीचे जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत
त्यांना कराची तिकडे येता येणं शक्य नाही, ॲडमिशन मिळत नाही, राहायची जागा नसते, येणं परवडत नसतं, मग त्यांचा दोष का? त्यांना काय शिक्षण मिळू नये? आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबई विद्यापीठाची अनेक केंद्र ही राज्यभर सुरू केली पाहिजेत. असेल नागपूरला येईल, अगदी गडचिरोलीला करा, जळगावला करा, सोलापूरला करा, नंदुरबारला करा, कोकणामध्ये करा, सोलापूरला करा. आणि ही सगळी जी केंद्र आहेत ती व्हर्च्युअल सिस्टीमनी जोडून टाका. मुंबईतनं तिकडे शिक्षण दिलं जाईल, विद्यार्थी तिथल्या तिथे शिकतील, तिथल्या तिथे परीक्षा देतील, आणि परीक्षा दिल्यानंतर सगळ्यांना डिग्री जी काय मिळेल ती मुंबई विद्यापीठाची मिळेल, मुंबई विद्यापीठाची. म्हणजे माझ्या राज्याचा शिक्षणाचा दर्जा हा उंचावेल आणि तो सगळीकडे समान होईल. सगळे कुठेही गेले, कानाकोपऱ्यातला विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याला मुंबई विद्यापीठाचं शिक्षण, सर्वोत्तम जे काही शिक्षण आपल्या राज्यात उपलब्ध असेल ते मिळालंच पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार जर का आपण दिला नाही तर मला असं वाटतं आपण राज्यकर्ते म्हणून नालायक आहोत. आणि म्हणून जे धाडस तुम्ही दाखवतात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत दाखवतात, तसंच तुम्ही याही बाबतीत करा. आणि या गोष्टी आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे तर म्हटलं तर येत्या वर्षापासून सुद्धा तुम्ही करू शकता. ह्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या क्रांतिकारक गोष्टी आहेत, क्रांतिकारक गोष्टी आहेत, आणि त्या देणं हे आपल्याला सहज शक्य आहे. नाहीतर आपण आणि इतर राजकारणी, बाकी तुम्ही जो उल्लेख केला, खरं म्हणजे काही लोक ही करंटी असतात, ही अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण देशामध्ये माझी महापालिका हा ज्याचा अभिमान नसेल, स्वाभिमान नसेल, मला वाटतो तो मुंबईकर म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही आहे, तो मुंबईकर म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही. आणि माझी महापालिका, मुंबई महापालिका ही देशामध्ये पहिली महापालिका आहे जी या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देते, ह्याचा अभिमान वाटला पाहिजे. त्याच्यात सुद्धा जर का तुम्ही भ्रष्टाचार 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 करत राहिलात, आणि हे आरोप कोणी करायचे? ज्यांना दुसरं भ्रष्टाचाराशिवाय जमलेलं नाही, भ्रष्ट आहात म्हणून लोकांनी, म्हणजे तुम्हीच त्यांना घरी बसवले, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे. अरे तुम्हाला घरी पाठवले लोकांनी, तुम्ही खा खाल्लं, सगळीकडे खाल्लं, पण विद्यार्थ्यांच्या कामामध्ये खाणारी अवलाद ही शिवसेना भारतीय जनता पक्षाची नाही आहे. इतर कोणत्याही बाबतीत आम्ही भ्रष्टाचार करत नाही, पण शिक्षण क्षेत्र हे स्वच्छ आणि पवित्रच असलं पाहिजे, ते तसं आम्ही मानतो. म्हणून इकडे सरस्वतीचं आणि सावित्रीबाई फुलेंची तस्बीर ठेवून तिची पूजा करण्याचा अधिकार हा आम्हाला आहे, कारण याच्यात कुठे आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही आणि करण्याची आमची तशी हे सुद्धा नाही, अवलाद सुद्धा नाही. असो, साधारणतः महापालिकेच्या कार्यक्रमात राजकारण आणू नये, पण अजयजी काय होतं की राजकारण आणि चांगलं काम करायला गेलं तरी बाकीचे लोक चिखलफेक करत असतात, आणि म्हणून त्या चिखलफेकीला थोडेसे अगदी मोठे गोळे नाही मारले तरी शिंतोडे थोडे परत करणं हे माझं काम होतं. बाकी ज्यांचा समाचार मी बाहेर घेईन, पण आज ही सुरुवात झालेली आहे. मी विद्यार्थ्यांना खास सांगू इच्छितो की हे टॅब हे डिजिटल बुक आहे, डिजिटल बुक. अगदी जसं मला आठवतंय ज्यावेळेला मी शाळेत जात होतो तेव्हा माझी आई हातामध्ये मी दगडी पेन्सिल धरली का ते हात धरून ती गम भन आई, हे मला वाटतं आपल्या पिढीला सगळंच होते, ते अक्षरे गिरवायची. ती पाटी वेगळी होती, आता ई पाटी आहे. ई पाटी ह्याचा उपयोग करा, आणि याच्यात जर काही तुमच्या सूचना असतील ना, कारण आम्ही द्यायचं काम केलेलं आहे, आमच्यापेक्षा ही पुढची पिढी म्हणजे तुम्ही जास्त हुशार आहात, कारण आमच्या कोणत्या वयामध्ये हे प्रकरण आमच्या हातामध्ये आलं टॅब, आणि तुमच्या कोणत्या वयामध्ये हा हातात टॅब आला, त्याच्यामुळे तुमची पिढी ही आमच्यापेक्षा जास्त पुढे आहे. तुमच्याकडनं काही सूचना आम्हाला मिळाल्या पाहिजेत की ह्याच्यामध्ये आणखीन काय काय आलं पाहिजे, कसं कशा पद्धतीने आलं पाहिजे. आणि असं करून हा टॅब जो आहे तो एक पूर्ण टॅब, मला असं वाटतं आमच्या परीने आम्ही केलेला आहे, पण तुमच्याकडनं सूचना आल्यानंतर तो पूर्ण करून पुढच्या ज्या काही आणखीन पिढ्या आहेत त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न ही आपली सगळ्यांची महापालिका करेल ही खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.